नमस्कार, मी मधुरा। परीक्षा संपत आल्या की सुट्टीत नेमकं काय काय करायचं ह्याची गणित आखायला सुरुवात होते, मात्र नेमका मार्ग कसा निवडायचा आणि तुमची कुठल्या क्षेत्राला जास्त पसंती आहे ह्याचं मार्गदर्शन एका उत्तम गुरुशिवाय कोणीच देऊ शकत नाही। अशाच गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला आमच्या या विशेष कार्यक्रमातून अर्थातच पासवर्ड यशाच्या या कार्यक्रमात मिळणार आहे। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे कॉमर्स मधील करिअर ह्या विषयावर, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर नवनीत मांधने। डॉक्टर नवनीत मांधने यांचं पासवर्ड यशाचं आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करते। अर्थातच आपला आजचा जो विषय कॉमर्स मधील करिअर, आणि ह्या कॉमर्स मधील करिअर बद्दल आपण जाणून घेऊया तुमच्याकडून, मात्र तुमची थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना ओळख करून देऊया। डॉक्टर नवनीत यांचं हे गेल्या 11 वर्षांपासून 22 पेक्षा अधिक विषयांवरती शिकवतात, आणि मानधनी सरांनी MPhil आणि PhD देखील केलंय। मानधनी सरांनी अकाउंट आणि टॅक्सेशन संदर्भातील अनेक पुस्तकं देखील लिहून ठेवली आहेत। ॲम्बिशियस क्लासच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं मानधनी सरांनी भविष्य घडवलंय। या ॲम्बिशियस क्लासच्या माध्यमातून जसं या विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवलंय तसंच तुमचंही भवितव्य घडू शकतं, तेव्हा आपणही मानधनी सरांकडून ह्या यशाची गुरुकिल्ली जाणून घेऊयात। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि अर्थात असं आता आपण बघतोय की परीक्षा संपलेल्या 10वी आणि 12वीच्या, आणि त्याच्यानंतर आता रिझल्टची वेळ आलेली आहे जवळ, आणि रिझल्ट नंतर कुठल्या साईडला जायचंय, मग कॉमर्स असेल, सायन्स असेल किंवा आर्ट्स असेल। मात्र कॉमर्स बद्दल आज आपण बोलतोय, तर नक्कीच आपण कॉमर्स ॲम्बिशियस क्लासचे संचालक आहात आणि गेली 11 वर्ष तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, तर एकूणच अनुभव सांगाल। अगदी 3 विद्यार्थ्यांपासून ॲम्बिशियस क्लासला सुरुवात झालेली आणि आता 25,000 वरती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे। मुळात सगळ्यात पहिले हा जो कार्यक्रम आहे आपला, हा आपण 10वीची मुलं जी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी ठेवलेला आहे। बऱ्याचशा वेळेस करिअरमध्ये कन्फ्युजन होतो, बरोबर आहे, आणि जी मुलं 12वी पास झालेली आहे त्यांना पण याचा फार उपयोग होईल। ॲम्बिशियसच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 2001-2002 ग्रामीण भागातून पुण्यात आलो, आणि तिथं एक एम होता काही CA वगैरे करायचा, काही कारणामुळे मला नाही करता आलं। आणि त्यावेळेस वडील असे सांगत होते की तू चांगला शिकू शकतो। मी 10वीत असताना 10वीच्या मुलांना शिकवलेलं आहे, तर त्यावरून एक 3 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली। मग 3 चे 6, 6 चे 10, 20, 100 असे वाढत गेले। नियर अबाउट 8 ते 10 कॉलेजेसमध्ये मी व्हिजिटिंग फॅकल्टी होतो, आणि मुख्यतः ॲम्बिशियसची सुरुवात 2006-2007 झाली त्या बॅनर खाली। आम्ही सुरुवात एक साधारणतः 180 विद्यार्थी होते पहिल्या वर्षी, आणि आता दरवर्षी आपण ऑन एन एव्हरेज 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवतोय। बरोबर आहे। आणि आताच तुम्ही म्हणालात की खरं तर आजचा जो आपण कार्यक्रम घेतोय तो खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। 10वीचा रिझल्ट काही दिवसातच लागेल। या विद्यार्थ्यांनी कॉमर्स साईडच निवडावी किंवा कॉमर्स शाखेतच प्रवेश घ्यावा असं तुम्हाला का वाटतं? ॲक्च्युअलमध्ये एक ट्रेंड होता की आजच्या 10 वर्षा अगोदर किंवा आत्ता पण काही एक संकोचित ट्रेंड आहे की मुलगा हुशार आहे म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे। बरोबर। परंतु जर एक आपण आज स्लोगन प्रत्येक जागी बघतोय, आजचे दिन आने वाले आहे किंवा आग आहे, ते खरोखर कॉमर्सला आलेले आहेत। बघायला गेलं तर कॉमर्स हा एकमेव अशी फील्ड आहे की ज्याच्यात लिमिटेशन्स काहीच नाही। यू कॅन गो इन एनी फील्ड, म्हणजे मॅनेजमेंट आहे किंवा प्रोफेशनल स्टडीज आहेत, बँकिंग सेक्टर आहेत, म्हणजे असा कोणता क्षेत्र, कारण आपण पैशाशिवाय जगू शकत नाही, तर पैसा आला तर कॉमर्स आलाच। बरोबर। आणि त्यामुळे कमी खर्चात प्रत्येक विद्यार्थ्याला वाव मिळेल अशी एखादी जर का फील्ड असेल, आणि त्यातल्या त्यात म्हणजे याच्यात असं नाही, एकदम फार टॅलेंटेड स्टुडंट आहे तो प्रोफेशनल स्टडीज मध्ये जाऊ शकतो, एखादा स्किलफुल क्रिएटिव्ह आहे तो मॅनेजमेंटमध्ये वगैरे जाऊ शकतो, एखाद्यामध्ये काही वेगळे गुण आहेत म्हणजे तो त्याचा तर्कशक्ती चांगली आहे तो बँकिंगच्या एक्झाम्स देऊ शकतो, ऍव्हरेज विद्यार्थी आहे तरी तो अकाउंटंट तरी बनू शकतो। म्हणजे यू कॅन से की इथं हा अनएम्प्लॉयमेंट नावाचा प्रकार कॉमर्समध्ये नाहीच आहे। बरोबर। म्हणजे थोडक्यात काय, तर आता कॉमर्समध्ये वेगवेगळे भाग पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी उपलब्ध झाल्यात, एम्प्लॉयमेंटसाठी देखील अर्थातच भरपूर गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, आणि अर्थात कॉमर्समध्ये करिअर करणं फार उपयोगी ठरू शकतं जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसं। मग पालकांनी देखील कॉमर्सला जास्त प्राधान्य द्यावं का असं तुम्हाला वाटतं? मुळात काय होतं की बऱ्याचशा वेळेस पालक हा डिसिजन घेत आहेत का नाही हे कन्फ्यूज होतं मला। कोणतरी शेजारी काहीतरी झाला, तो डॉक्टर झाला चांगला, इंजिनियर झाला, वकील झाला, लगेच पालक म्हणतात तू पण तसाच बन। बरोबर आहे। ऍक्च्युअल मध्ये त्या मुलाला काय करायचंय, म्हणजे मी तुम्हाला एक ट्रेंड तुम्हाला ऐकून हे होईल की मगाशी असं होतं की 90-92% 10वीत मिळालं की डॉक्टर बनणार। आता आमच्याकडे अशा पण विद्यार्थी येत आहेत की जे 95%च्या पुढे आहेत आणि ते प्राऊडली सांगतायत की आम्हाला CA बनायचंय। खरं। आणि विद्यार्थी जेव्हा स्वतःहून सांगतोय आणि त्या करिअरला जेव्हा एवढे ऑप्शन्स असतील तर का नाही त्या फील्डमध्ये जायला पाहिजे। आणि आज आपण बघतो की इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल प्रोफेशन कोणतंही असेल, 5 ते 6 वर्षाचा कालावधी आहे, रिझर्वेशन सगळ्या गोष्टी आहेत, परत प्रॅक्टिस
तयार व्हायला 4 ते 5 वर्ष म्हणजे असा 10 वर्षाचा कालावधी जातो. स्टील नोबडी नोज व्हॉट इज द फ्युचर. बरोबर. मी क्रिटिसाइज करत नाहीये पण तो आपल्याला एक सेफर साईड, आज आपण महागाई बघताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघत असताना असा करिअर निवडा की तो विद्यार्थी बनायला पाहिजे. बरोबर. आणि विद्यार्थ्याला तुम्ही जर त्याची माहितीच देत नसाल, म्हणजे मी कॉमर्स मध्ये शिकवतो तर माझा हा पहिला कर्तव्य आहे की लेट आय वॉन्ट टू मेक पीपल एज्युकेटेड, की त्यांना याची माहिती बरोबर कळायला पाहिजे. काहीच नाही करणार म्हणून कॉमर्स कर हा जो काही एक वेळेस होता तो नाही आहे आता. इट इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. नक्की चांगला एक ऑप्शन खरं तर आता खुला झालेला आहे. आणि अर्थातच अँबिशियस क्लासच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन मानधनी सर लागलेलं आहे, म्हणजे मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना. अर्थातच अँबिशियस क्लासमध्येच या विद्यार्थ्यांनी काय यावं असं तुम्हाला वाटतं? मॅडम, मी पुण्यासारख्या ठिकाणी हा क्लास चालवतोय. पुण्यामध्ये साधारणतः माझ्या मते 300 क्लासेस असतील आणि त्याच्यात एकदम कमी वेळेत म्हणजे 6 ते 7 वर्षात आपण एक टॉप 5 मध्ये आहोत पुणे. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की मी 7 वर्ष अगोदर पण दररोज 14 तास शिकवत होतो आणि आज पण तेवढं शिकवतो. तो जो डेडिकेशन आहे तो आज म्हणजे पैसा अट्रॅक्शन नाही राहिलेला आहे. आपल्याला करिअर घडवायचे आहेत मुलांचे. आणि ज्या ज्या वेळेस एखादा फेल होणारा विद्यार्थी पास होईल, पास होणारा फर्स्ट क्लासचा डिस्टिंक्शन आणि डिस्टिंक्शनवाला महाराष्ट्रात प्रथम होईल, त्यावेळेस खरोखर आम्ही काहीतरी करतो असं वाटतंय. आणि मेनली बघायला गेलं की आपण आज असं आहे की वी आर इन द सुपर मार्केट, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं मुलांना मिळायला पाहिजे. म्हणजे समजा विद्यार्थी माझ्याकडे आला 11वीला, तो ऍटलीस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याची सगळी व्यवस्था माझ्याकडे आहे. त्याला MBA करायचंय, मी त्याला चांगला कॉलेज सजेस्ट करू शकतो. तसे आमचे लाईक कॉलेज सोबत त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतो. त्याला CA CS CWA करायचं असेल तर अग्रवाल क्लासेस आहेत जे आमचे जॉईंट व्हेंचर मध्ये आम्ही सगळं हे करतो. त्या व्यतिरिक्त त्याला बँकिंग एक्झाम मध्ये जायचंय, स्पर्धा परीक्षेत जायचंय, त्याचं त्याला मार्गदर्शन मिळतो. आणि समजा एखादा विद्यार्थी आहे की त्याला काहीच करायचं नाही आणि सर मला फी, नॉर्मल विद्यार्थी पण असतात, मी BCom झालो परंतु मला जॉब मिळेल असं काहीतरी करा, तर आपण एक असा कोर्स पण त्यांच्यासाठी एक ITAP म्हणून इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या माध्यमातून तयार केलाय की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला मिनिमम नोकरी मिळेल असे कोर्सेस सामान्य विद्यार्थ्यांसाठी पण तयार केले आहेत. सो वन डोअर सोल्युशन हा जो आमचा कन्सेप्ट आहे त्यामुळे आम्हाला एवढा सक्सेस मिळाला. नक्कीच. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला वेगवेगळे कोर्सेसही उपलब्ध आहेत. आणि अर्थातच एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता सांगितली की अगदी छोट्या छोट्या मुला म्हणजे त्याला इंटरेस्ट असेल फार असा, मात्र छोटा देखील कोर्स इथे उपलब्ध होऊ शकतो आणि नोकरी मिळण्याची हमी हमखास आहे. याबद्दल काय सांगाल? कारण की अर्थातच शिक्षण घेतात विद्यार्थी पण नोकरी मिळेलच याची गॅरंटी नसते, तर त्याबद्दल काय सांगाल? कॉमर्स क्षेत्रामध्ये आत्ताच्या क्षणी भरपूर नोकऱ्या अवेलेबल आहेत का? नक्कीच, याचं उत्तर येस असेल. कारण असं नाहीये की नोकरी फक्त जो अपेक्स काहीतरी एकदम टॅलेंटेड विद्यार्थी आहे त्यालाच आहे का असं नाही. प्रत्येक दर्जा सांभाळताना त्याला नोकरी मिळालेली आहे. म्हणजे असं एखादा विद्यार्थी फार हुशार आहे, त्याने CA करावं, CS करावं, CMA करावं, त्यामध्ये त्याला करिअर संधी आहेत. हार्डवर्क तिथं जास्त आहे, रिझल्ट्स त्याचे कमी येतात, पण त्याला संधी किंवा ऑपॉर्च्युनिटीज फार जास्त आहेत. त्याच वेळेस समजा एखादा विद्यार्थी मॅनेजमेंटमध्ये वगैरे जायची त्याची इच्छा असेल, तिकडे त्याला बरेचसे करिअर्स वगैरे आहेत, त्यामध्ये पण ऑप्शन्स कॉमर्स विद्यार्थ्यांना प्राधान्य दिला जातो. शेवटी कॉमर्स म्हणजे काय? रिलेटेड टू इकॉनॉमिक्स अँड मनी, आणि त्याच्यावर सगळं आपलं मीन्स आधारित सगळ्या गोष्टी आहेत. आणि नॉर्मल पण विद्यार्थी जर एखादा असेल तर त्याला पण करिअरच्या संधी एवढ्या जास्त आहेत. म्हणजे BCom आता समजा मी कम्पेअर करत नाहीये परत की BA किंवा BSc केला तर तो एका लाईन मध्ये स्टॅग्नंट होऊन जातो. बट कॉमर्स स्टुडंट इज लाईक यू कॅन से ऑलराऊंडर, ही कॅन मूव्ह ऍट एनी साईड. इव्हन स्पर्धा परीक्षेमध्ये पण आता कॉमर्सची मुलं येत आहेत आणि बँकिंग सेक्टरमध्ये कॉमर्सच्या मुलांना प्राधान्य मिळतो कारण त्यांना ऍटलीस्ट काही नॉलेज आहे. आणि काहीच नाही केला तर ऍटलीस्ट स्वतःचा बिझनेस तरी करू शकेल. दॅट इज द ब्युटी ऑफ द स्ट्रीम, मेनली कॉमर्स स्ट्रीम मध्ये. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, तर नोकरी ज्यांना आवड नसेल नोकरीमध्ये तर ते बिझनेसही करू शकतात. आणि अर्थातच ह्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे कॉमर्स सेक्टरचा हा महत्वाचा फायदा आहे आपण म्हणू शकतो. अर्थात सर, म्हणजे तुम्ही म्हणालात की शैक्षणिक गुणवत्तेवरतीच कॉमर्सला आपण प्राधान्य द्यावं का इतरही काही गुणवत्ता या कॉमर्स फील्डमध्ये आहेत? मॅडम, मी आपल्या क्लासचा विचार केला तर शैक्षणिक गुणवत्ता मला आता सांगायची पुण्याला गरज नाहीये की दरवर्षी महाराष्ट्रात विद्यार्थी फर्स्ट सेकंड असे येत आहेत, परंतु त्यासोबतच मी जर विद्यार्थी घडवू शकलो तर मला जास्त आवडेल. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की आमच्याकडे म्हणजे दररोज असा एकही दिवस जात नाही जिथं टॉपिक संपल्यानंतर मुलांचा मेडिटेशन घेतला जात नाही. म्हणजे मला फक्त त्याचा तो एक फार सक्सेसफुल झाला फर्स्ट आला एवढं बघायचं नाहीये, त्याला माणूस म्हणून पण तयार करायचं. ऍट द सेम टाइम त्याच्यात काहीतरी लिडरशिप वगैरे डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यासाठी गॅदरिंग वगैरे असतात
यावेळेस आम्ही गॅदरिंग मधून एड्सचा अवेअरनेसचा मेसेज दिला मुलांमध्ये, तर ती एक माझी सोशल रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ती पण मी पूर्ण करायला लागेल. आणि एक विशिष्ट गोष्ट मला अशी नमूद करायची आहे की पुण्यात नाही, पूर्ण भारतात माझा एकमेव असा क्लास आहे, मी अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल अकॅडमिक्स मी स्वतः ग्राफोलॉजिस्ट पण आहे. म्हणजे हँडरायटिंग वरून आपण मुलांचे करिअर आणि त्याचे विकनेसेस आणि स्ट्रेंथ आपण ठरवू शकतो, तो पण गायडन्स मी मुलांना आणि नाव आता पॅरेंट्सना पण द्यायची गरज आलेली आहे, तर त्या दोघे आपण फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे तो एक आपला फॅमिलीचा मेंबर आहे आणि त्याचा जोपर्यंत करिअरमध्ये काहीतरी सेटलमेंट होणार नाही तो प्रयत्न पण आपण करतोय. म्हणजे फक्त एज्युकेशन मार्क 100 out of 100 मिळाले ती माझी मुळीच अपेक्षा नाही. एखाद्या वेळेस तो ऍव्हरेज राहिला तरी झाले, तो आयुष्यात एक माणूस चांगला बनायला. बरोबर, खूप चांगला खरं तर संदेश तुम्ही ह्या निमित्ताने दिलेला. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालूया. पासवर्ड यशाचा आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय कॉमर्स मधील करिअर ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नवनीत मानधनी सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मानधनी सर, अर्थातच तुमचं अँबिशियस हे क्लास अनेक वर्ष आज चालू आहे पुण्यामध्ये. मात्र ह्याच क्लासमध्ये पालकांनी काय का घालावं मुलांना, ह्याची काही वैशिष्ट्य वेगळी आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल. मुख्यतः असं आहे की आपल्या क्लासमध्ये टोटल 11 शिक्षक आहेत. नॉट अ सिंगल टीचर इज ऑफ बिलो 10,000 hours एक्सपिरियन्स. आणि मी स्वतः एक 30,000 तास आतापर्यंत झालेला आहे. बरोबर, ही तर झाली शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत. पुढे आपण ती बुक दाखवणार आहोत ज्यामध्ये आपले जे नोट्स दिले जातात ती जी वर्कबुक टाईप नोट्स आहे, तर भारतात एकमेव असा क्लास आहे की जिथे असे नोट्स मिळतात, जिथे मुलांना परत क्लासमध्ये नोटबुक किंवा टेक्स्टबुक घेऊन यायची गरज नाही. आणि मी पालकांच्या हिशोबाने सांगायला गेलं तर आता आपण लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास पालकांचा विचार केला तर त्यांना आपल्या पाल्यांचा भविष्य पण करायचं आहे, पण त्यासोबत आर्थिक गणित पण बघायचे. तर आजचा हा जो विद्यार्थी आहे तो घरून निघतो पण क्लासला पोहोचतो का नाही याची शाश्वती नाही आहे पॅरेंटला. आमच्याकडे सगळा एक एडिफाय नावाच्या एका कंपनीकडून आपण एक सॉफ्टवेअर बनवलेला आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये मुलगा क्लासला आला की 10 मिनिटाच्या आत पॅरेंटच्या मोबाईलवर मेसेज जातो की मुलगा प्रेझेंट आहे का अबसेंट आहे. तो आणखी जास्त अबसेंट राहत असेल तर माझ्या आवाजात व्हॉइस कॉल जातो पॅरेंटला की आपला मुलगा क्लासला येतोय नाही येतोय. एखाद्या विद्यार्थ्याबद्दल शिक्षकाची किंवा काही तक्रार असेल तर तो रिमार्क पॅरेंटला कळवला जातो. आता विद्यार्थी फार हुशार झालेले आहेत, कधी आम्हाला चुकीचा नंबर देतील किंवा काही करतील तर आपण दर 3 महिन्याला पॅरेंट्स मीटिंग कॉल करतो. बरं. आणि त्यांच्या पोस्टल ऍड्रेसवर पण त्यांचा रिपोर्ट कार्ड वगैरे सगळा पाठवला जातो. टेस्ट ज्या ठेवल्या जातात त्या पॅरेंटला आदल्या दिवशी कळतात आणि सेम डे मुलांना कळतात. आणि त्याचे जे रिझल्ट येतात ते पॅरेंट्सच्या मोबाईलवर पहिले पोहोचले जातात आणि मग मुलांना. खरोखर हे मुलांना आवडणार नाही, परंतु एक त्यांच्या चांगल्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय 2 वर्ष. एक 11वी 12वींना त्यांना जास्त आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, मेनली 11वी. बरेचसे पॅरेंट 11वीला फार सिरियसली घेत नाही किंवा मुलं घेत नाही, पण तो हा खरा तर कॉमर्सचा बेस आहे. आणि हा 1-2 वर्ष जर आपण मुलांना कंट्रोल करू शकलो चांगल्या गोष्टीसाठी तर नक्कीच त्याचा फायदा होईल. इवन आता आपण टेक्नॉलॉजी बेस सगळे झालेले आहोत. आता मागेच आता मागच्या आठवड्यात परीक्षा संपल्यात तर या मुलांना परीक्षेच्या आदल्या दिवशी व्हॉट्सअपवर माझा व्हॉइस मेसेज जातो. प्रत्येक टॉपिकचे रिव्हिजनचे 2-2 मिनिटाचे नोट्स असतात आणि ते पण त्यांना ऐकता येतात. म्हणजे आजचा विद्यार्थी जेवढ्या वेळेस आरशात बघणार नाही त्यापेक्षा जास्त मोबाईल बघतो. तर आपण मोबाईलची त्याची सवय चांगल्या गोष्टीसाठी कशी वापरू शकतो तो पण एक प्रयत्न केला जातो. आणि मी माझा एक विशिष्ट टाइम दिलेला आहे. मेन म्हणजे आपल्या पुण्यात 5 ब्रांचेस आहेत आणि 5ही ठिकाणी मी स्वतः शिकवतो, मेनली अकाउंट जो विषय आहे आणि बाकी सगळे. तर त्यामुळे आणि एक विशिष्ट असा दिवस वगैरे ठरवलेला आहे. इवन या प्रोग्रामच्या माध्यमातून पण मी पॅरेंट्सला सांगेल की तुम्ही जर खरोखर सिरियस असाल कॉमर्समध्ये काही करिअर करण्यासाठी तर अवश्य आम्हाला भेटा. नक्कीच. आणि अर्थातच तुम्ही जी काही वैशिष्ट पालक मुलांना आपल्या क्लासमध्ये घालायचं असेल तर ते नक्की जरूर घालतील सर. आणि अर्थातच तुमचा नंबरही डिस्प्ले होतोय, त्यांनी फक्त मिस कॉल करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही कॉल बॅक करणार आहात. मात्र तुम्ही एक विशेष वर्कबुक आता एक उल्लेख केला, हे नेमकं काय वर्कबुक आहे त्याबद्दल माहिती द्याल. मुख्यतः पुण्यातला विद्यार्थी पुण्यात क्लासला येऊ शकेल. बरोबर. परंतु पूर्ण महाराष्ट्रातला विद्यार्थी 12वीसाठी माझ्याकडे येणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. बरोबर. तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात जवळजवळ 50,000-60,000 विद्यार्थी कॉमर्समध्ये असतील, माझ्या मागच्या 13 वर्षाच्या अनुभवावरून मी बोर्ड पॅटर्नने काही वर्कबुक तयार केलेले आहेत. आमचा कॉमर्सचा विद्यार्थी थोडासा आळस करतो अभ्यास करत असताना, त्याला आखून दिलेला असायला पाहिजे सगळ्या. तर आम्ही काही अशा बुक्स तयार केलेल्या आहेत की ज्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सोल्युशन्स आहेत आणि प्रॅक्टिससाठी सगळं काही आखून दिलेलं आहे.
आणि ही जी बुक आहे या बुक मध्ये ऍक्च्युअल मध्ये अशा प्रकारे आखून दिलेलं आहे सगळं. बर, वा. तर यामध्ये असं होतं की त्याचा जो अभ्यासाचा वेळ आहे त्याला स्केल घेणार, पेन्सिल घेणार, तेवढ्यात त्याचा मूड पण निघून जाईल. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर केलेल्या आहेत. बोर्डाचे आतापर्यंतचे पेपर्स, जवळजवळ 4000 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. जर साधारण विद्यार्थी पण जर या तिन्ही बुक सॉल्व्ह करत असेल 12वीच्या अकाउंटच्या, तर त्याला किमान 90%च्या पुढे मार्क्स मिळतील. आणि आपण ह्या जस्ट तयार करून आता एक 15 दिवस झालेल्या आहेत, या मार्केटमध्ये पण आपण उपलब्ध करायचा प्रयत्न करतोय. तर आतापर्यंत 600 कॉपीजच्या ऑलरेडी आम्हाला ऑर्डर्स आलेल्या आहेत त्याच्या. म्हणजे जो विद्यार्थी माझ्या क्लासपर्यंत येऊ शकत नाही किंवा पुण्यातला एखादा विद्यार्थी असेल तो पण तिथं पोहोचू शकत नसेल, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्या प्रत्येकांसाठी या वर्कबुक आहे. या 3 पार्टमध्ये डिवाइड आहेत, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. आणि विशेषतः एक याच्या झेरॉक्स होऊ शकत नाही या बुकच्या, तर म्हणजे विकतच घ्याव्या लागतील. बरोबर. अशा या बुक तयार केलेल्या आहेत. या माझ्या 13 वर्षाचा अनुभवाचा सगळा सार या बुक मध्ये आहे. विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा. नक्कीच. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अजून याच्यावरती आपण चर्चा करूया, पण एका ब्रेक नंतर. पासवर्ड इशाचा आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड इशाचं आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती कॉमर्स मधील करिअर बद्दल. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मानधनी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अर्थात सर, मगाशी आपण तुमच्या क्लासेसच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतलं, मात्र जर ह्या क्लासची फ्रँचायझी कोणाला घ्यायची असेल तर नक्की कसा संपर्क तुमच्याशी साधला पाहिजे आणि कशा पद्धतीने फ्रँचायझी उपलब्ध होऊ शकते? आपण आता येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून पूर्ण महाराष्ट्रभर फ्रँचायझी द्यायला सुरुवात करतोय. या फ्रँचायझी मॉडेल एकदम सोपा ठेवलेला आहे, जेणेकरून ज्यांचे ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लासेस असतील 10वीपर्यंत त्यांना हे जास्त सोयीस्कर जाणं आहे, कारण इमिजिएटली मुलगा 11वीत वगैरे उपलब्ध होतो. बरोबर. यामध्ये आपण एक फ्रँचायझी नॉन रिफंडेबल फीस अशी 50,000 ठेवलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट क्लासचे सगळे नोट्स त्यांना मिळतील एक नॉमिनल चार्जेसवर. त्या व्यतिरिक्त माझ्याकडून टीचर सिलेक्शन पासून टीचर ट्रेनिंगच्या सगळ्या गोष्टी मी हँडल करेल. आणि त्या व्यतिरिक्त जो आपला ब्रँड आहे त्याची ब्रँडिंग जिथं पण होईल, ज्या ज्या तालुका प्लेसवर आपल्याला एक फ्रँचायझी द्यायची आहे, डिस्ट्रिक्ट प्लेसवर 2 द्यायच्या आहेत, 3 द्यायच्या आहेत, या सगळ्या फ्रँचायझीज काही की त्यांना दिल्या जातील. आणि ती जी फीस आपण घेतोय त्यांच्याकडून नॉन रिफंडेबल, दॅट इज फॉर एरिया रिस्ट्रिक्शन. म्हणजे एकदा जर का समजा नांदेडमध्ये अँबिशियस सुरुवात झाला तर मग दुसऱ्या कोणाला ती फ्रँचायझी मिळणार नाही. आणि याच्यात ही लाईफ टाईम आहे, देर इज नो रिस्ट्रिक्शन, दॅट इज अ बेसिक फीस. मला कॉमर्स मधल्या मुलांचं करिअर घडवायचं आहे, तर फक्त पुण्यात असणारी मुलं तयार न करता पूर्ण महाराष्ट्रातली जर आपण तयार करू शकलो तर तो मुख्य दृष्टिकोन आहे. त्या व्यतिरिक्त असं आहे की समजा युनिव्हर्सिटी वाईज सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी असल्यामुळे हे फक्त 11वी आणि 12वीशी रिस्ट्रिक्टेड आहे. आणि पुढे जर का कोणाला प्रोफेशनल एज्युकेशन करायचं असेल, CA, CA, CMA, तर त्याची पण आपली फ्रँचायझीज तयार झालेल्या आहेत अग्रवाल क्लासेसच्या अंडर. त्या पण आपण त्याच्याशी कनेक्टेड देऊ शकतो. मेनली फ्रँचायझीच्या बाबतीत ज्या काही इन्क्वायरीज असतील त्या ते पर्सनली मला करू शकतात किंवा मला मेल करू शकतात. आपला मेल आयडी जो आहे ambition@gmail.com किंवा मला कॉल करू शकतील ते. बरोबर. तो जो आता आपला नंबर डिस्प्ले होत आहे त्याच्यावरून पण माझा नंबर घेता येईल त्यांना. बरोबर आहे. आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला जर कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल, ज्या ज्या मुलांना, त्यांनी नक्कीच ॲम्बिशियस क्लासशी संपर्क साधणं फार महत्वाचं आहे. कारण की तुम्ही जे आत्ता वैशिष्ट्य सांगितली क्लासेसबद्दल, ती अतिशय उपयुक्त अशी होती. आणि अर्थातच जर यशाची गुरुकिल्ली खरं तर तुमच्याकडे आहे, फक्त ती त्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपल्या ह्या माध्यमातून आपण ती नेहमी पोहोचवतच असतो. मात्र एक सर, भविष्यातल्या ॲम्बिशियस क्लासच्या काही योजना आहेत का आणि कोणत्या आहेत? मॅडम, मी सुरुवात केली तेव्हा एक ब्रांच होती, म्हणजे एका ठिकाणीच आम्ही घेत होतो, पुणे सातारा रोड, जो आता आमचा हेड ऑफिस आहे. तर हडपसरमध्ये आहोत, नवी पेठ आहे, मार्केट यार्ड आहे, सदाशिवपेठ आहे. माझा प्लॅन आहे की जॉग्राफिकली पुणे जर बघितलं तर किमान 15 ते 20 ब्रांचेस लागतील येणाऱ्या कालावधीत. बरोबर. त्या आहेत. त्या व्यतिरिक्त मला जास्त इंटरेस्ट जो आहे तो पॅरेंटला एज्युकेट करण्यासाठी जास्त आहे. तर येणाऱ्या 7 जूनला जे म्हणजे 10वीची मुलं जे पास होतील त्यांच्यासाठी आम्ही एक करिअर मार्गदर्शन ठेवणार आहोत. म्हणजे मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त त्यांना सांगू शकेल थोडंफार, परंतु तिथं 1-to-1 मी भेटू शकेल त्यांना. बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण तो एक प्रोग्राम ठेवलेला आहे. मार्गदर्शन शिबिर कुठे असणार आहे? हा आपला नवी पेठ ब्रांचवर आणि सातारा रोड दोन्ही ठिकाणी होईल. या नंबरवर कॉल करून रजिस्टर करू शकतात. आणि खरोखर समजून घ्या की कॉमर्स काय आहे, मगच एक नक्की चांगला डिसिजन घ्या जेणेकरून त्या विद्यार्थ्या
त्याचं चांगलं भविष्य तयार होईल. नक्कीच, आणि भविष्य तुम्ही सर घडवतच असतात. आणि अर्थातच एक शेवटचा आणि महत्वाचा तो प्रश्न म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना ह्या निमित्ताने तुम्ही काय संदेश द्याल? 10वी पास होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी असं सांगेल, पॉझिटिव्हली विचार करा. दिस इज वन ऑफ द बेस्ट लाईक करिअर आहे कॉमर्स. त्या व्यतिरिक्त जी मुलं आता 12वीत जाणार आहे त्यांचे क्लासेस सुरू होत आहेत आपल्याकडे मे महिन्यापासून. आणि आपण थोडासा लातूर पॅटर्न वर बिलीव्ह करतो, वर्षात 3 वेळेस आपण रिव्हिजन घेतो त्या सगळ्यांचे, त्यासाठी क्लासेस मध्ये अवश्य या. आणि त्या व्यतिरिक्त कोणताही डिसिजन घेण्याच्या अगोदर तुम्हाला जर मला कन्सल्ट करायचं असेल या नंबरच्या द्वारे, किंवा तुम्ही मला पर्सनली भेटू शकता पुण्यात असतील तर, आणि एक योग्य निर्णय जो तुमच्या पाल्याचा सर्वोत्कृष्ट भविष्य बनवेल तुम्ही आणि मी मिळून, तो नक्कीच आपण घेऊया. नक्कीच नक्कीच सर, वेळ संपल्यामुळे इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही कॉमर्स मध्ये नेमकं कसं करिअर करता येऊ शकतं याबद्दल खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केलेलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड यशाच्या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24, रहा एक पाऊल पुढे.